नमस्कार, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरकमारे, आपण पाहत आहात बहुजन हिताई लाईव्ह चॅनल। आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड या ठिकाणी आलेलो आहोत। सिंदखेड हे राजमाता जिजाऊ यांचं जन्मभूमी। या आजच्या राजमाताच्या जन्म महोत्सवानिमित्त मी सर्व नागरिकांना हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या या राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड या ठिकाणी आलेलो आहोत। आणि हे लाईव्ह दृश्य ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणाहून आम्ही या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण आम्ही करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। माता जिजाऊचं जे आपण पराक्रम पाहिलेलं आहे, ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलेलं आहे, त्यांचं कार्यकाळ पाहिलं तर त्यांचे वडील लखोजी जाधव यांनी या माताला लहान तर मोठं केलेलं आहे। त्यांचं जन्मस्थळ हे सिंदखेड या ठिकाणी या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। आणि त्यांची जन्मभूमी ज्या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये भारतामध्ये साजरी केली जात असते त्या भारतभूमीमध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रक्षेपण। आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सकाळी जेव्हा आम्ही या ठिकाणी पोचलो त्यावेळेचं हे दृश्य, जिथं जिजाऊ सृष्टी प्रकल्प उभा केलेला आहे, मातृतीर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणचं हे लाईव्ह प्रक्षेपण करत असताना ही पाटी जी आहे या ठिकाणची आपल्याला लाईव्ह दाखवत आहोत। आणि अतिशय विस्ताराने अनेक एकरामध्ये हे व्यापलेला राजवाड्यासारखी ही प्रतिकृती 2001 जिजाऊ जन्म महोत्सव 16/2021 भगव्या झेंड्याच्या रूपातून फडकताना आपल्याला सगळीकडे दिसत आहे। शिवाजी महाराजांची प्रतिकृती सिंहासनामध्ये समोर दिसलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सेल्फीच्या माध्यमातून हा आम्ही जिजाऊचा फोटो या राजवाड्याच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण कॅमेऱ्यामध्ये टिपत नाही इतकी प्रचंड मोठी अशी ही शिल्पकला या ठिकाणी लावलेली आहे। हा राजवाडा सुंदर अशा रोषणाईने सजवलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या खूप यापूर्वी मागील वर्षामध्ये लाखो लोक या ठिकाणी जिजाऊ जयंतीनिमित्त येत असतात, त्यांना अभिवादन करत असतात। आणि अनेक या ठिकाणी राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात। सकाळचे 6 नंतरचं हे दृश्य आपण पाहतात की किती लाईटने रोषणाईने सजवलेलं आहे। समोरून एक रोड आहे गावातून सिंदखेडमधून येणारा, हा जालन्याकडे जातो असा रोड या ठिकाणी आपण समोर पाहतात। त्याच्यासमोरचं दृश्य आम्ही टिपलेलं आहे सुंदर अशा रोषणाईने भगव्या झेंड्याच्या, भगवा झेंडा फडकताना आपल्याला दिसत आहे। आणि या झेंड्यातून एक ऐतिहासिक असं जो पराक्रम माता जिजाऊ शिवाजी महाराजांच्या रूपातून जो पराक्रम घडवलेला आहे इतिहास त्याला साक्षी आहे असा जणू काही भास या भगव्या झेंड्याच्या फडकताना आपल्याला दिसत आहे। हे दृश्य आम्ही कॅमेऱ्यामध्ये जेव्हा सकाळचं टिपलं त्यावेळेचं दृश्य पहा किती रोषणाईने सजवलेलं आहे। जिजाऊ जन्म महोत्सव 16/2021 त्याचं मेन गेट आणि आतमधील ही प्रतिमा आपणापर्यंत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। हे दृश्य पाहताना खरोखरच जीवनात आपण इतर आपण तीर्थस्थळ पाहतो त्याप्रमाणे हे प्रबोधनाच्या माध्यमातून जिजाऊचं जे जन्म ठिकाण आहे सिंदखेड या ठिकाणचं आपण हे लाईव्ह दृश्य, आपण या कोरोनाच्या काळामध्ये घरी आहात, सरकारने 144 लागू केलेला आहे आणि या कलमाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी येता येत नव्हतं, म्हणून आम्ही हे लाईव्ह दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहतात बहुजन हिताई लाईव्ह चॅनल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा, लाईक करा आणि आपल्या बहुजनाच्या हक्काचं चॅनल बहुजन हिताई लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यावे ही विनंती।